रेशन कार्ड अंतर्गत धान्य घेणाऱ्यांसाठी खुशखबर समोर आली आहे. एकीकडे सरकारने मोफत रेशनची मुदत सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे, तर दुसरीकडे आता दुकानदार रेशन दुकानांवरील खर्च कमी करू शकणार नाहीत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध आहे याची खात्री करण्यासाठी केंद्र सरकारने अन्न सुरक्षा कायदा नियम जारी केले आहेत, जेणेकरून इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल उपकरणे रेशन कार्डवर इलेक्ट्रॉनिक स्केलची जोडणी करतील. रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि लाभार्थ्यांच्या धान्याचे वजन करताना होणारी कपात थांबवण्यासाठी सरकारने पाऊल उचललंय, जेणेकरून आता वजनात कोणतीही फेरफार होणार नाही. NFSA अंतर्गत लक्षित सार्वजनिक वितरण प्रणालीच्या ऑपरेशनची पारदर्शकता सुधारून कायद्याच्या कलम 12 वजनावर असलेल्या अन्नधान्यामध्ये सुधारणा करण्याच्या प्रक्रियेला पुढे नेण्याचा हा प्रयत्न असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत सरकार देशातील सुमारे 80 लोकांना अनुक्रमे 2 ते 3 रुपये प्रति किलो अनुदानित दराने प्रति व्यक्ती 5 गहू आणि तांदूळ देत आहे. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.